नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, माझी एक तुमच्याकडे छोटीशी तक्रार आहे बरं का. तुम्ही काय करता, आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओज पाहता पण त्यांना लाईक करत नाही, शेअर करत नाही. जे काही नवीन विद्यार्थी असतात, माझे मित्रमैत्रिणी असतात, ते काय करतात, चॅनेलवर जर नवीन आहेत पण ते काय करतात, आपलं चॅनल सबस्क्राईब करत नाही. प्लीज एक सबस्क्राईब करत जावा. जर व्हिडिओ आवडला, मी काय म्हणते, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा. असं करत जाऊ नका बरं का, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जर नवीन असाल चॅनलवर तर आजच लाईक व सबस्क्राईब करा. तर चला सुरू करू व्हिडिओला. आज मी तुम्हाला सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय ही अतिशय रोमांचक अशी मराठी बोधकथा सांगणार आहे. तर तुमचे कान टवकारून तुम्ही लक्षपूर्वक ही कथा ऐका बरं का. तर चला सुरू करू कथेला. एका मोठ्या शहरात भगवान श्री विष्णूचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त या त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्तार होऊ लागला. मग काही लोकांनी ठरवले भगवान विष्णूला एक सोन्याचा मुकुट करावा. त्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरवले. गावाच्या बाजूलाच एक अनाथ अपंग मुलांचा आश्रम होता. त्या आश्रमालाही गावातील काही लोक दान धर्म करत. गावात भिकुशेठ नावाचे एक श्रीमंत सावकार राहत होते. भिकुशेठ आपल्या पैशातून नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असत. भक्त मंडळींना वाटले की भिकुशेठ सारखा दिलदार मनाचा माणूस आपल्याला मदत करेल. सगळे मिळून भिकुशेठकडे गेले. भक्त मंडळींना आपल्या पेढीवर आलेले पाहून भिकुशेठला मोठा आनंद झाला. यांनी भक्तांचा मोठा आदर सत्कार केला. लोकांनी भगवान श्री विष्णूसाठी सोन्याचा मुकुट करण्याचे सांगितले व भिकुशेठकडून मदतीची मागणी केली. यावर भिकुशेठ म्हणाले, मंडळी, मी तुमच्या कामाला काही मदत करू शकत नाही, कारण मी विष्णूला सोन्याचा मुकुट करण्यापेक्षा चांदीचे पाय करण्याचा विचार करत आहे. लोक म्हणाले, आम्हाला निश्चित काय ते खरे सांगा. भिकुशेठ सर्वांना 2 दिवसांनी येण्यासाठी सांगितले. 2 दिवस निघून गेले. लोक पुन्हा भिकुशेठच्या पेढीवर गेले असता भिकुशेठच्या शेजारी एक लहान मुलगा बसला होता. भिकुशेठने त्या मुलाला उठायला सांगितले. त्या मुलाला दोन्ही पाय नव्हते. मग भिकुशेठच्या नोकराने एका पेटीतून 2 वस्तू काढल्या. ते कृत्रिम पाय होते. त्या नोकराने त्या अपंग मुलाला व्यवस्थितपणे बसविले. मुलगा हळूहळू चालू लागला. भिकुशेठ म्हणाले, भक्तांनो, या मुलाचे नाव विष्णू आहे. हा अपंग असून अनाथ आहे. याला पाय नव्हते, म्हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंड फिरू शकतो. त्या विष्णूला सोन्याचा मुकुटाचा असा फारसा उपयोग नव्हता, पण या विष्णूला पायांची गरज होती. मी याला दिलेले कृत्रिम पाय याच्या दृष्टीने सोन्या चांदीपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. तात्पर्य पहा, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लगेच लाईक व शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.